हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीसी ट्रिक चॅनल. तलाठी पदभरतीची जी जाहिरात आहे तर ती 1 मार्च 2019 पासून महापरीक्षा पोर्टल थ्रू त्याचे फॉर्म भरणे सुरू आहे. 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीमध्ये फॉर्म भरायचे आहेत, तशी त्याचे नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. सध्या आपल्याकडं अमरावती जिल्ह्याचं जी पदभरती आहे त्याचा पूर्ण जाहिरात आहे. याच्यामध्ये आता लक्षात घ्या की याची शैक्षणिक अर्हता, तर बरेच जण विचारत होते की 12वी झालेल्या विद्यार्थ्याला जो तलाठी परीक्षा देता येते का, तर ते देता येत नाही. त्यासाठी ग्रॅज्युएशनची अट आहे, ते सरळ ह्या जाहिरातीमध्ये मेन्शन केले की बरेच जण असे म्हणत होते, तर ते तसं नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यामधून काय काय लक्षात घ्यायचं आहे, तर MScIT कम्प्लीट असणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे MScIT सर्टिफिकेट नसेल तर त्यांना जेव्हा नोकरी लागेल त्याच्यानंतर 2 वर्षामध्ये ते काढता येतं, अशी त्यासाठी सवलत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर आणखी 4 फेब्रुवारी 2013 एक GR आहे, त्या GR मध्ये बऱ्याच गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल मी सांगू शकतो, जर तुम्ही 11वी आणि 12वीमध्ये जर तुमचा कॉम्प्युटर किंवा IT हा जर सब्जेक्ट असेल तर त्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला MScIT करण्याची गरज नाही, असं एक त्यातली तरतूद आहे. अशा मग त्यासाठी तुम्हाला तो GR मिळवणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं त्यांनी सांगितलंय की जे 10वी परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्रजी असा जर कोणाचा विषय नसेल, 10वी 10वीमध्ये मराठी किंवा इंग्रजी हे जर विषय नसतील तर त्या विद्यार्थ्यांना परत ती परीक्षा पास होणं गरजेचं आहे. तर ही शैक्षणिक अर्हताबाबतच्या एवढ्या गोष्टी आहेत. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे अभ्यासक्रम काय आहे, त्याला कशी मार्किंग सिस्टीम आहे, किती प्रश्न आहे, तर त्या सर्व गोष्टी आपण आता पाहणार आहोत. आता याचं जे परीक्षेचं स्वरूप आहे तर त्याच्यामध्ये एकूण 200 गुणांसाठी ही परीक्षा होणार आहे. त्याच्यातले प्रश्न एकूण हे 100 असणार आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी 4 भाग केले. पहिला भाग हा मराठी, दुसरा इंग्रजी, तिसरा सामान्य ज्ञान, चौथा बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित. परंतु एका प्रश्नाला 2 मार्क आहे. मराठीमध्ये 25 प्रश्न असतील, इंग्रजीमध्ये 25, सामान्य ज्ञानमध्ये 25 आणि बौद्धिक चाचणीमध्ये 25, असे एकूण 100 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, असे एकूण 100 प्रश्नाचे किती गुण होतील, 200 गुणांसाठी ही परीक्षा होणार आहे. आता या परीक्षेचा जो दर्जा असेल तर त्यांनी प्रत्येक गोष्टीचा सांगितलेला आहे. तर या परीक्षेचा जो दर्जा आहे ना, तर तो विद्यापीठाच्या पदवी आहे ना त्याच्या समकक्ष राहील. परंतु मराठी या विषयाचा जो प्रश्नपत्रिकेचा दर्जा असेल ना, तर तो उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 12वीच्या परीक्षेच्या त्याचा जो दर्जा असेल ना त्या अनुषंगाने त्याचा दर्जा राहील, फक्त मराठीचा. आणि बाकी सर्व विषयाचा जो असेल तो जो दर्जा असेल तर तो पदवीसाठीचा दर्जा असेल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठी मुलाखती होत नाहीत. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठी जर पास व्हायचं असेल तर किमान पात्रता 45% गुणांची अट आहे. म्हणजे जर तुम्हाला एकूण 90 मार्क जर नाही पडले तरी तुम्ही त्यासाठी डिस्क्वालिफाय होता डायरेक्ट. तर तुम्हाला कमीत कमी 90 गुण मिळायलाच हवेत 200 पैकी, ही त्याच्यातली एक अट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगचा असा कुठेही उल्लेख केलेला नाही आहे जाहिरातीमध्ये. याचा अर्थ निगेटिव्ह मार्किंग तलाठी पदभरतीला नसणार हे फिक्स होते. तर हे अशा पद्धतीनं ही परीक्षा असणार आहे. याच्याबाबतच्या बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. तर 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीमध्ये फॉर्म भरणं आणि त्याच्यानंतर एक्झाम होणार आहे. तर याच्यामध्ये ॲक्च्युली कसं झालंय की अमरावती आणि नांदेड या 2 जिल्ह्याचं जे सध्या स्ट्रक्चर आपल्या हाती आलेलं आहे, अमरावतीमध्ये 79 जागा, परंतु मंजूर पदं 500 असताना फक्त 79 जागांसाठीच भरती निघालेली आहे. तर ही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. नांदेडमध्ये तर फक्त 62 जागांसाठीचीच भरती असणार आहे. तर हे लक्षात घ्या. तर आय होप की तुम्हाला ह्याचा अभ्यासक्रम, याचं परीक्षेचं स्ट्रक्चर हे समजलं असेल. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद.